धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज हा वैध ठरलेला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जावर घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळलेली आहे. मात्र पूरक असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज फेटाळलेला आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण माढा लोकसभा मतदारसंघातून पाहतोय. धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांचा अर्ज वैध ठरलाय. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जावर घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळलेली आहे. मात्र पूरक असलेला विजयसिंह मोहिते पाटील यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. उमेदवारी अर्ज छान होती. मी मोरेनसाठी म्हणून उपस्थित होतो. मी धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांच्या अर्जाची हरकत घेतलेली होती की त्यांनी ॲफिडेविटमधला मजकूर जो आहे तो पूर्णपणे भरलेला नाही, तपशील दिलेला नाही. माननीय निवडणूक अधिकारी यांनी सदरची हरकत ही सबस्टॅन्शियल कॅरेक्टरची नसल्याने आणि हा कोर्टाचा विषय असल्यामुळं ती विचारात घेता येत नाही. ही स्क्रुटिनी जी आहे ती समरी नेचरची आहे म्हणून हरकत घेतलेली हरकत फेटाळलेली आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचा अर्ज मंजूर केलेला आहे. मात्र दादांचा अर्ज जो आहे, विजयदादांचा जो अर्ज होता तो दमी अर्ज होता, पूरक अर्ज होता आणि त्याच्यावरती 11 जणांच्या सूचक म्हणून सह्या नसल्यामुळे त्यांचा तो अर्ज नामंजूर केलेला आहे. आता ह्यावर तुम्ही आपण काय कोर्टात जाणार आहात का किंवा काय अपील करणार? बहुतेक तरी कारण त्याच्यावरती रिट पिटिशन मेंटेनेबलच नाही. निवडणुकीनंतर ते ठरवतील काय करायचं.